Hi, Andy. Einmal Rolle. Kick? Ja, warte. Oh, I'm sorry. Many, many happy returns of the day. Shubhaksha. Lovely. Masse. Good night, lass. Mirwan Madhun. पण तुला कसं कळलं? काय मेहरवानचा केक चांगलाच असतो, त्यात कळण्यासारखं काय आहे? पण आज केक कशाबद्दल? तुला माहिती आहे ना काय याचं? काही कोड्यात बोलू नकोस. नाही, अरे तू विश केलंस ना आत्ता मला. विश म्हणजे काय? केक खाल्ला म्हणून विश केलं, बाकी काय आहे विशेष नाही. ओ माय गॉड, हे म्हणजे खरंच तुझा वाढदिवस आहे आज? आय एम सॉरी. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मला वाटलं तुला माहिती आहे म्हणूनच तू. ऍक्च्युली मीच मूर्ख आहे, तुझ्या कसा लक्षात असणार? माझ्या सख्ख्या आई बाबांना पण आठवत नाही माझा वाढदिवस. हे म्हणजे तुझा वाढदिवस कोणीच सेलिब्रेट नाही केला? अरे मी करणार ना, म्हणजे मी दरवर्षी करते. मी एकटीच राहते, माझे आई बाबा समाज उपयोगी कामं करत कुठे कुठे फिरत असतात, त्यांना कुठे आठवणार माझा वाढदिवस. पण मी साजरा करते दरवर्षी. यावर्षी स्वतःसाठी एक टॉप घेतला, सकाळी केक पण कापला, स्वतःच आणला स्वतःच कापला, संध्याकाळी फिल्म बघायला जाणार, त्याच्यानंतर शॉपिंग, मग संध्याकाळी पब मध्ये जाणार, दोन ग्लास वाईन पिणार, खूप नाचणार, अगदी पाय दुखेपर्यंत नाचणार, मग घरी परत येणार. झाला वाढदिवस साजरा. मागच्या वेळी ना एकदा माझ्या बर्थडेच्या दिवशी माझा पाय मुरगळला, मग मी एकटीनेच वाढदिवस साजरा केला घरी. माहिती खूप खूप मजा केली, स्वतःच स्वतःला आरशात बघून विश केलं, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. खरंच खूप मजा केली, खूप गंमत येते मैत्रीश्री. असं एकटीनेच वाढदिवस सेलिब्रेट करायला खरंच खूप गंमत येते. अरे जरा जास्तच हसले मी, तुळ्यात पाणी आलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आळंदी, आपण यामध्ये थोडस वेगळे पण आणूया का? म्हणजे आपण निर्भीड जास्त. प्लीज, जी लोक आपल्या मागे आपल्याला शिव्या देतात त्यांच्याकडून विश करून घेणं म्हणजे सॅडिस्टिक प्लेजर असेल, पण नको, खरंच फॉरगेट इट. आणि मला सवय आहे की एकटीने वाढदिवस सेलिब्रेट करायची. ओके, मला माहिती आहे तुला सवय आहे एकटीने सेलिब्रेट करायची, पण आळंदी तुझ्या सेलिब्रेशनमध्ये मला सामील करून घे ना. मला बहुत येते दीदी तुझ्या वाढदिवसाची पार्टी कशी असते ते. माझी पार्टी? ए नाही नाही, मी म्हटलंय तुझ्या वाढदिवसाची पार्टी जी मी देणार आहे. कुठे कधी कशी केव्हा हे सगळं मी ठरवणार आहे आणि तू यायचंयस. डन. अरे पण ए आता पण नाही परंतु नाही. आळंदी आज तुझा वाढदिवस आहे, निदान आजच्या दिवशी तरी थोडीशी शहाण्या मुलीसारखी वाग ना. ओके ओके ओके. हे बघ, आपली सगळी कामं आटोपून बरोबर 6:30 बाहेर पडायचं. नाही, प्रॉमिस यू मॅडम की तुमचा वाढदिवस संपायच्या आत, म्हणजे रात्री बरोबर 12 आत, मी तुम्हाला तुमच्या घरी अतिशय सुरक्षितपणे सोडेन. मग तर झालं. ओके, ए मग आता बरोबर 6:30 तयार हा, चला कामाला लागा. तुला काय चहा कॉफी हवी असेल तर बाहेर पिऊनला सांग ना आणायला. आलो. आणि तुला सांगशील तर मलाही सांग प्लीज. ओके. काय सांगितलंस? चहा आणि तुम्हालाही.
तुला काय सांगितलं मी? मला अहो जाहो केलेलं आवडत नाही. बरोबर, सॉरी सॉरी सॉरी. बरं सांग, कशासाठी बोलवलंस? अरे हो हो, इतका घोड्यावर बसून काय आलायस? वेट. थँक्यू. बोल. चहा घ्या. शैलेश, माझी काही स्वप्न आहेत. त्यातलं एक स्वप्न म्हणजे आपली आर्ट गॅलरी असावी. पैसे हा प्रॉब्लेम नाहीये, पण जागा चांगली मिळायला हवी. म्हणजे होत करू चित्रकारांना आपली वाटेल, त्यांना संधी मिळेल. त्याचबरोबर आर्ट जगातल्या लोकांपर्यंत पोचायला हवी असेल तर आपली आर्ट गॅलरी अशा ठिकाणी हवी जिथे परदेशी टुरिस्ट जास्त असतात, म्हणजे नरीमन पॉइंट, कोलाबा वगैरे एरियात. या ठिकाणी जागा आपल्याला महाग मिळेल आणि गॅलरीचा बाकीचा खर्च पण जास्त असणार, आणि मग या सगळ्या गोष्टींवर या खर्चाचा बोजा बसणार. त्यापेक्षा आता कमर्शियल सेंटर पण लालबाग, परळ या ठिकाणी सरकलेत. मला वाटतं आपण तिथे जर हे सुरू केलं ना तर आपल्याला जास्त फायदा होईल. अरे पण लोक यायला हवीत ना. काय ना, जागा आणि इतर गोष्टींवर जो पैसा आपला वाचेल तो पैसा टुरिस्टने तिथे आणण्याकरता जे प्रमोशन करावं लागेल त्यावर खर्च करायचा. त्या सवय लागली ना लोकांना की आपोआप येतील. एक काम कर, तुम्हाला प्रपोजल बनवून दे, मग आपण बघूया. मी मला काय कळतंय त्यातलं? अरे पण आयडिया तूच सांगितलीस ना आता. मी असंच आपले विचार सांगितले. नाव लिसन टू मी हनी, मला माहिती आहे की तू मार्केटिंग मधला माणूस नाहीयेस आणि म्हणूनच कदाचित तुझ्या आयडियाज अनकन्व्हेन्शनल आहे. मी तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट करणार आहे आणि आर्टिस्ट म्हणून तू माझ्यासाठी पेंटिंग्स करायचीस. पण कोणती करायची ते मी ठरवणार. ऑफकोर्स. अरे कलाकाराच्या स्वातंत्र्यावर गदा आणणार नाही मी. थँक्यू. पण ही आर्ट गॅलरी सेट करणं हे माझं ॲम्बिशन आहे. त्यासाठी तू मला मदत करायचीस, तुझ्या कल्पना राबवायच्यास, आणि कलाकार म्हणून तू जी स्वप्न पाहिली असशील ती पूर्ण करायचा आपण एकत्रितपणे प्रयत्न करू. एक ख्यातनाम आर्ट हाऊस झालं पाहिजे आपलं. बाप रे, तुझ्या महत्वाकांक्षा खूपच मोठ्या आहेत. ऑफकोर्स येस. नॉट फेलियर बट लो एम्स इज अ क्राईम. महत्वाकांक्षा नसण्यापेक्षा त्या पूर्ण न झालेल्या केव्हाही बऱ्या. ठीक आहे, मी माझ्याकडून जेवढी होईल तेवढी तुला मदत करेन. प्रॉमिस. प्रॉमिस. तू बघ शैलेश, आपली सगळी स्वप्न पूर्ण होतील. मी तुला एक इंटरनॅशनल ख्यातीचा आर्टिस्ट बनवेन. तू कसं काय, समजा माझ्याकडे कलाच नसेल तर? अरे पण तुझ्याकडे कला आहे, गरज आहे ती फक्त आरडाओरडा करण्याची, प्रसिद्धी करण्याची. दॅट्स इट. डोंट वरी माय डियर, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. नीता, 2 दिवस मी नाहीये माहितीये ना? हो मॅडम. कुठं चाललाय मॅडम? माथेरानला. पण हे तू आणि तानाजी सोडून बाकी कुणालाही कळता कामा नये. कुणालाही म्हणजे? शब्दाचा अर्थ कळतो ना तुला? कुणालाही म्हणजे कुणालाही नाही. येस मॅडम. आणि त्या दीक्षितला म्हण मंगळवारपासूनच्या सगळ्या केसची ब्रीफ्स इथे लावून ठेव, मी आल्यावर वाचेन. तू ठेवलं की नाही खात्री करून घे. येस मॅडम. येस मॅडम काय? नाही मॅडम, मी सांगितलं होतं पण त्यांनी ठेवलं की नाही माहिती नाही, असली उत्तरं चालायची नाहीत मला नंतर. मॅडम, मला वाटतं मी गेली 2 वर्ष तुमच्याकडे काम करते. हो ना? कळलं. हॅलो, समर बोलतोय. सर, मी नीता बोलतेय. कळलं. कशी आहेस? मी मजेत आहे सर, तुम्ही कसे आहात? मजेत नाहीये. आहेत का तुमच्या मॅडम? विचारा, बोलायची इच्छा आहे का?
नीता, त्यांना म्हणावं मी खूप कामात आहे. काही कायदेशीर सल्ला हवा असेल तर अपॉइंटमेंट घेऊन या म्हणावं. फालतू गप्पा मारायला वेळ नाहीये माझ्याकडे. सर, नीता निरोप कळला. थँक्स, बाय. मॅडम, आता एकही शब्द बोलू नकोस, हे सगळं उचल आणि बाहेर जाऊन सॉर्टिंग कर. कम ऑन, गो गो. त्यांना सांगा मी कामात आहे, फालतूच्या गप्पा मारायला माझ्याकडे वेळ नाही आहे. काम आहे का? तक्रार असेल तर नोंदवून घ्या. तिच्यासारखी तीच. तुला सांगतो विजय, केवळ या मुलीमुळे मी या केस मधून चुकलो. मी थँक्स गिव्हिंग साठी एक बुके पाठवला तर तो फेकून दिला कचऱ्यात. तिच्यात आणि माझ्यात आता खूप अंतर पडलंय. ती ग्रेट ऍडव्होकेट रमा चौधरी आणि मी बदनामीचा डाग कपाळावर लागलेला एसीपी समर. बस 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 इथे हो. बस तर बस. गाडी इथेच लावायची? हो, इथेच. मॅडम, हे तुमच्या गाडीची चावी. ओके, इथे राहते मी. हे दुसरं घर. अच्छा, इथे राहतेस काय? चला, म्हणजे कधी तुला शोधायची वेळ आली तर आता मला तुझं घर माहिती आहे. शोधायला कशाला पाहिजे, तू असंच सुद्धा येऊ शकतोस की? आता येतोस का? नको नको नको, पुन्हा केव्हा तरी येईन. खरंच खूप उशीर झाला, पुन्हा येईन केव्हा तरी. माझ्या फ्रीज मध्ये 24 तास आईस्क्रीम असतच. अरे वा, पण काय माहितीये का आनंदी, मी थंडीत शक्यतो आईस्क्रीम खात नाही. मला खरंच खूप त्रास होतो. एनीवे, थँक्यू थँक्यू. थँक्यू तर मी म्हणायला पाहिजे. कशाबद्दल? बऱ्याच वर्षांनी माझा वाढदिवस इतक्या झकास पद्धतीनं साजरा झालाय. तेही अनएक्सपेक्टेडली. खरंच थँक्यू सो मच. इट्स माय प्लेजर. बरं, आता वाढदिवस संपता संपता आनंदी, हे तुझ्यासाठी छोटस गिफ्ट, पेन. तू हे माझा डोळा चुकवून गेला ना. डोळ्यावर काय चुकायचं आहे, एक छोटस पेन आहे. काय माहिती काळंदी, घेणाऱ्या माणसाला नेहमी एक छानस पेन द्यावं. म्हणजे चांगलं लिहिता आलं नाही तरी चांगल्या पेनानं लिहावं. मला बोलले आमचे निर्भीडचे लेडी अण्णा, आता बोलले चुप रे. चल ना. नाही, मी पुन्हा केव्हा तरी येईन. आणि मुख्य म्हणजे मी काय लाजत वगैरे नाहीये, आणि त्याहून महत्वाचं म्हणजे तुला घाबरत तर अजिबात नाही. पण खरं सांगू का, खूप उशीर झालाय, घरी वाट बघत असते. मी येईन पुन्हा केव्हा तरी. निघू मी. ओके, गुड नाईट. उद्या भेटूया. बाय बाय. थँक्स. खिडकीतून पाहिलं तेव्हा त्याच्याशी बोलत होतीस. आणि मला काय करायचंय, तू कुणाबरोबर का फिरेनास? ए, तुला वाटत तशी फिरत नव्हते त्याच्या बरोबर. तुला आठवत पण नसेल पण आज माझा बर्थडे होता, म्हणजे आहे, आणि तो कुणालाही आठवत नाही. आय एम सो सॉरी माऊ. मी काही बोलले का तुला? बरं, चला आपण जेवायला जाऊया बाहेर. तुझ्या डोक्यात माझ्या बोर आयडियाच येणार. मी आणि श्रीनी माझा बर्थडे एका वेगळ्या पद्धतीनं सेलिब्रेट केलाय. वेगळ्या पद्धतीने म्हणजे नक्की काय केलं तुम्ही?
श्रीचा एक मित्र आहे, वर्सोव्याला राहतो. त्याच्या लॉन्चमधनं भर समुद्रात गेलो, स्वतःच्या हाताने मासे पकडले, स्वतः तिथे बनवले आणि खाल्ले. वाव, सो एक्साइटिंग. माझ्या हाताला अजूनही माशाचा वास येतोय. ना लाईक फलकट, मला नाही ना बोलवलंस, अशीच आहेस तू. होय, बर्थडे माझा आहे आणि तो कळपानं सेलिब्रेट करण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. त्यातनं मला सकाळी एक जरी फोन केला असतास ना विश करायला, तरी तुला बरोबर घेऊन गेले असते मी. बघते मी तुला आता. मी आले चेंज करून. एक मिनिट थांब ना. हॅपी बर्थडे टू यू. थँक यू सो मच. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्स अ लॉट. तुला आठवत होतं इंडियन आधी का नाही बोलली? तुला वाटलं ना मी विसरले म्हणून? माझ्या लक्षात होतं. किती वेळ झाला तुझी वाट बघत बसली मी. सॉरी सॉरी, एक मिनिट हा. काय हे? काय फिश? तुझ्याशिवाय घशाखाली घास उतरत नव्हता म्हणून बांधून आणलं. गिळ आता, पण हळू हा, खूप काटेत त्याला. आय लव्ह फिश. आय नो. आय लव्ह यू मॉम फॉर दिस. थँक यू. बरं मला एक सांग, जर मी हे गिफ्ट तुला आता दिलं नसतं तरी सुद्धा तुम्हाला फिश दिलं असतंस? ऍक्च्युली नाही, फ्रीज मध्ये ठेवलं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी शिळं करून दिलं असतं. इडियट आम्ही आहे. आई लव्ह फिश. खरं सांगतो, त्यावेळेला हिचं शम्मी कपूरचं वेड एवढं होतं ना. अगं गादी गुंडाळतात तसा चादरीत गुंडाळलेला शम्मी कपूर सुद्धा हिला अय्या किती गोड असा वाटायचा. वाटायचं नाही, वाटायचं नाही, होत असतो हँडसम. हो, म्हणजे ताकात रवी घुसत तसं सगळ्या नायिकांना घुसवून काढायचा तो. काय हँडसम? पुरेपुरे कळलं, माहितीये मला. त्यांचा आवडता हिरो कोण माहितीये? मार्लन ब्रँडो. हा मग तो हँडसम खरा. अरे मी म्हणतो त्याच्यासारखा अभिनय करून दाखवावा रे कुणी. मग तुमच्या तर मार्लन ब्रँडोनी ना शम्मी कपूरने केला होता की नाही तिसरी मंजिल मध्ये डान्स, आजा आजा तसा करून दाखवावा. काहीतरी नाही, मी खरं तेच बोलते. काका काकू एक मिनिट, तुम्ही या सगळ्यांना प्लीज टाइम प्लीज घेता का? म्हणजे मी निघते. निघते कुठे? अजून आईस्क्रीम खायला जायचं आपल्याला. चला चला. काका प्लीज आज नको. अगं पण एवढी काय घाई आहे? अहो मला ना उद्या सकाळी सकाळी महाराष्ट्र भवनात जायचंय, खूप महत्वाची अपॉइंटमेंट आहे. कोणाबरोबर? आहेत आपल्या महाराष्ट्रातले एक आमदार, त्यांनी संध्याकाळी फोन केला होता. म्हणाले काहीतरी खास खबर द्यायची आहे, तुम्ही भेटू शकाल का? भेटायला तर हवं, बघूया एवढं काय खास शिस्त आहे ते.